महाबळेश्वर पेक्षा नाशिक निफाड धुळे हे जास्त थंड झालेलं आहे. निफाडचं तापमान 8 अंशांपर्यंत नोंदवण्यात आलेलं आहे, तर त्यापेक्षा म्हणजे धुळ्यात तापमान घटलेलं आहे. 7 अंशांपर्यंत हे तापमान गेलंय. मुंबईत सुद्धा गारेगार वारे वाहताना दिसत आहेत. मुंबईचा पारा घसरलाय आणि अजून किमान तापमानामध्ये 17 अंशांवर ही घट झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पहाटे पहाटे या थंडीचा आस्वाद देखील घेतलेला आहे. थंडी मुंबईमध्ये आता वाढताना दिसते. मुंबईच्या तापमानात 2 अंशांनी घसरण झालेली आहे. महाबळेश्वरपेक्षा सुद्धा जास्त थंडी ही नाशिक धुळेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. धुळ्यामध्ये सुद्धा आता तापमान घसरलेलं आहे. तब्बल 7 अंशांपर्यंत हे तापमान नोंदवलं गेलं आहे, तर निफाडमध्ये 8 अंशांपर्यंत तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं कडाक्याची थंडी